अच्छा राजी, तुम्ही मला बोलावलं होतं का? काही काम असल्याखेरीज आम्ही तुम्हाला बोलवू शकत नाही. नाही नाही तसं नाही, पण सर्जेराव तुम्ही कधीपासून आणि किती ओळखता आम्हाला? काय राजे, अहो मला समजायला लागल्यापासून राजे शिर्क्यांचा वाढा बघत आलोय मी. अख्खा गाव तुम्हाला ओळखतो. मग तुम्हाला कल्पना आहे ना आम्ही काय करू शकतो त्याची? तुम्ही आज असं काय बोलताय राजे, माझं काय चुकलं का? उगीच वेळ पांघरू नका सर्जेराव. राजे तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाही. बघा राजे, हा खरं बोलणार नाही त्याचा जीव. राजे मेला, राजे वाचला, राजे 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 राजे, माफ करा मला, माझी चूक झाली, माफ करा. सर्जेराव खरं काय ते सांगा, आम्हाला तुमच्या तोंडून सत्य ऐकायचं. खरंच राजे, खरंच माझ्या हातून चूक झाली आहे, मला माफ करा, पुण्यांदा पण नाही होणार. सर्जेराव अजून तुम्ही आम्हाला सांगितलं नाहीत तुमची चूक काय झाली. राजे राजे, राजकीय स्वार्थासाठी तुम्ही मनीचा फक्त खून केला असं मी सुशीला वहिनीना सांगितलं. तरी तुम्हाला वाटतं की आम्ही तुम्हाला माफ करावं? तुम्ही आम्हाला समजता काय, साधू के संत? राजे राजे माफ करा मला, परत असं नाही होणार. तुम्ही दिलेले पैसे घेऊन मी सुजीला वहिना द्यायला गेलो आणि दारूच्या नशेत काय काय बरवलो. माफ करा राजे मला, माफ करा. सुशीलासारखी तुमच्या पत्नीची अवस्था व्हायला वेळ लागणार. तुम्हाला मला वाटतंय तशीच वेळ. राजे राजे असं नका करू, माझी पोरं महाराजावर येतील. राजे माझी पोरं राजे, तुम्ही हुकूम करा, त्याची किंमत करून टाका. नाही जा, आता तुम्ही जा. निवडणुकीनंतर तुमची इच्छा पूर्ण करू.